नवी मुंबईतील शिरवणे गावात अग्रवाल इमारतीत पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तब्बल 10 मुलींची सुटका केली, तसेच विष्णुप्रसाद यादव याला अटक केली, तर अन्य दोन आरोपी मंसूर नजीर शेख आणि दीपक यादव हे पळून गेले होते। मात्र रातोरात पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांनाही नेरूळ सेक्टर 2 येथून मंसूर आणि सरसोळे डेपोतून दीपक याला अटक केली आहे। दिनांक 25/6 रोजी एनजीओंनी दिलेल्या कंप्लेंटला अनुसरून गुन्हे शाखेने शिरवणे गाव अग्रवाल बिल्डिंग दुसरा माळा या ठिकाणी कारवाई करून सदर ठिकाणी असणाऱ्या 10 मुलींची सुटका केलेली आहे। सदरबाबत सदर ठिकाणी असणारे 3 इसमांविरुद्ध पेटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या सर्व मुलींना सुधारगृह येथे ठेवण्यात आलेलं आहे। 3 जणांविरुद्ध पेटाअंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आता घर मालकावरही कारवाई होणार असल्याचे पोळ यांनी स्पष्ट केलं आहे। ह्यामध्ये आम्ही आता जे घर आहे ज्या घरामध्ये ह्या मुली सापडल्या त्या घराच्या घर मालकाला देखील आम्ही या संदर्भामध्ये चौकशी बोलवलेलं आहे आणि त्याला देखील या गुन्ह्यामध्ये कदाचित तपासाच्या अनुषंगाने पुढे आम्ही त्याला अटकही होऊ शकते, जेणेकरून अशी ठोस कारवाई केल्याने ह्यानंतर असं कोणी धजावणार नाही आपल्या घर देण्यासाठी, अशा प्रकारे ठोस कारवाई करण्याचा आमचा मनस आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट।